श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन श्रीराम रामदासी श्रीराम महाराज यांनी लिहिलेल्या ग्रंथामधून आपण पाहत आहोत भाग क्रमांक तेवीस ब्रह्मानंद महाराजांची दिव्य मागणी कृष्णा पंचगंगा संगम निजस्थान पुढे सुरू करूयात या दिव्य मागणीमुळेच हे अनंतराव श्रींच्या कृपेने ब्रह्मानंद झाले यांचे पूर्वीचे नाव अनंत होते परंतु श्री सद्गुरूंच्या एकनिष्ठ भक्तीने श्रींचे लाडके भक्त ब्रह्मानंद या दत्त सद्गुरूंनी दिलेल्या नावाने प्रसिद्ध झाले अशा या एकनिष्ठ सद्गुरूंच्या प्रिय शिष्योत्तमाला माझे अनंत दंडवत असो ज्याला ब्रह्माच्या आनंदाची शाश्वत प्राप्ती झाली आहे ते हे ब्रह्मानंद मला कृष्णेच्या बेटामध्ये सोडून ते गृहस्थ गुप्त झाले आणि आमची स्वारी श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य समाधीकडे चालली त्या मंदिराचे शिखर दिसताच आमच्या स्वारीने तेथूनच साष्टांग नमस्कार केला श्रींनी मंत्रालयामध्ये डोक्यावर हात ठेवून दाखवलेप्रमाणेच हे दृश्य दिसत होते ते दिव्य मंदिर अतिसुंदर दिसत होते थोड्या वेळाने त्या मंदिराच्या परिसरात पोचलो त्याबरोबर दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा या दत्त धुनीचा आवाज कानावर येऊ लागला ती धून ऐकून माझ्या मनात चाललेली श्रीराम जयराम जय जयरामची धून त्या दत्त धुनीच्या चालीवर सुरू झाली नंतर मी त्या दत्त योग्यांच्या दिव्य समाधीसमोर येऊन उभा राहिलो तर काय मला प्रत्यक्ष स्त्रींची गोंदवल्याची समाधी, समाधी साक्षात दिसली क्षणभर मला भ्रमच झाला की आपण गोंदवल्याला आलो आहे की कुरवपूरला या भ्रमस्थितीमध्येच मी तेथे साष्टांग नमस्कार घातला आणि पुन्हा उभा राहिलो तर काय पूर्ववत श्री पादवल्लभांची समाधी दिसली या दर्शनाने मनस्वी आनंद झाला नंतर दत्तभक्त श्री केळकर स्वामी भेटले त्यांनी माझी सर्व काही चौकशी केली आणि त्यांनी परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामींची साधना स्थली दाखवली ही साधनास्थली एका मोठ्या शिळेमध्ये कोरलेली एक गुहाच आहे ती गुहा अत्यंत सुंदर असून फार जागृत आहे साक्षात दत्तावतारी टेंबे स्वामींच्या तपश्चर्येने पावन झालेल्या गुहेचे दर्श वर्णन करणे अशक्य आहे गुहा पाहून झाल्यावर श्री केळकर स्वामींनी आमची राहण्याची आणि महाप्रसादाची व्यवस्था केली त्यानंतर ते त्यांच्या कार्याला लागले आणि आमची स्वारी आमच्या कार्याला लागली स्त्रींची तसबीर आणि माळ आसन घेऊन मी भल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली जाऊन जप्पास बसलो नेहमीप्रमाणे स्त्रींची तसबीर उच्चासनावर ठेवली होती तेथून समोरच कृष्णेचे पात्र दिसत होते स्त्रींच्या महान कृपेने नामस्मरण उत्तम चालू होते नामस्मरण करता करता प्राणप्रिय स्त्रींचे दिव्य चरित्र डोळ्यासमोर येत होते स्त्रींच्या हास्यविनोदाचे प्रसंग आठवून नकळत हसू येत होते आणि इकडे नामस्मरणही चालू होते स्त्रींच्या चरित्रातला एक मार्मिक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर नाचत होता एकदा माझ्या प्राणप्रिय स्त्रींची स्वारी आपल्या भक्तमंडळीच्या बरोबर सुखसंवाद करत बसली होती बोलता बोलता काळजीचा विषय निघाला तेव्हा स्त्री म्हणाले प्रत्येकजण काळजी करत असतो तर असे विशेष कोणते कारण तुमच्याजवळ आहे ते तरी सांगा त्यावर एकजण म्हणाला महाराज प्रपंच चालवायला पैसा लागतो तो पुरेसा मिळत नसल्याने आम्हाला काळजी लागते दुसरा म्हणाला महाराज पैशाचे इतके महत्त्व नाही पैसा जरी भरपूर असला तरी बायको जर अनुकूल नसेल तर मनुष्याने कोणासाठी जगायचे तिसरा म्हणाला महाराज हे खरे नाही पैसा अगदी भरपूर आहे बायको सुलक्षणी आहे बंगला गाडी सर्व आहे परंतु मूलबाळ नसेल तर म्हातारपणे आपल्याला कोण सांभाळील म्हणून काळजी वाटते नंतर चौथा म्हणाला महाराज या गोष्टी खऱ्या नाहीत अहो बायका पोरे पैसा सर्व काही आहे परंतु मुलीचे जर लग्न होत नसेल तर रात्रंदिवस काळजी त्रास देते तेव्हा श्री म्हणाले तुमचे म्हणणे मला एकदम पटले यावर पाचवा म्हणाला महाराज काळजीचे खरे कारण मी आपल्याला सांगतो आज आपल्याला सर्व गोष्टी अनुकूल असल्या तरी उद्या त्या तशाच राहतीलच अशी खात्री मनाला नसते पण या सर्व गोष्टी तशाच चालू राहाव्यात अशी इच्छा मात्र असते म्हणून काळजी लागते हे ऐकून श्री म्हणाले वा तुमचे म्हणणे फारच संयुक्तिक आहे यानंतर सहावे महाशय म्हणाले काळजीचे कारण शोधायला दूर जाण्याचे कारण काय पहिली गोष्ट म्हणजे पुष्कळ वेळा आम्ही काळजी करीत नाही पण उगीच काळजी लागते शिवाय आपल्या इच्छेविरुद्ध काही घडू नये असे वाटते पण तसे आपल्या हातात नसल्याने म्हणून पुढे काय होणार आहे कोणास ठाऊक या विचाराने काळजी लागते बऱ्याच वेळा संकटांच्या भीतीच्या कल्पनेनेच मन भयभीत होते हे सर्वांचे काळजीबद्दलचे विचार ऐकून श्री म्हणाले तुम्ही सर्वांनी काळजीवर किती काळजीपूर्वक विचार केला आहे हो तुमच्या सर्वांचे म्हणणे कोणालाही पटेलच आता आपण असा विचार करू काळजी लागण्याची जी, जी कारणे तुम्ही सांगितली त्यापैकी मजजवळ कोणती आहेत ते बघा माझ्याजवळ काही पैसा नाही माझी बायको असून नसल्यासारखी आहे माझी पोरच राहिली नाहीत त्यामुळे त्यांच्या लग्नाची काळजी नाही माझ्याजवळ आज इतकी मंडळी इथे आहेत त्यामध्ये माझ्या नात्या गोत्याचे कोणी नाही हे सर्व लोक परत आपापल्या घरी गेल्यावर माझे प्रत्येक बाबतीत अडेल माझ्या विरुद्ध घडू नये असे म्हणावे तर माझी इच्छा बाजूला ठेवून प्रत्येक प्रसंगी लोकांच्या इच्छेनेच मला वागावे लागते सारांश तुम्ही सर्वांनी सांगितलेली काळजी लागण्याची कारणे मजजवळ असून देखील मला काळजी लागत नाही कदाचित काळजी लागण्याचे एखादे महत्त्वाचे कारण तुमच्या नजरेतून सुटले असेल हे ऐकून काका फडके म्हणाले होय महाराज अगदी बरोबर आहे आबरू जाण्याचा प्रसंग आला म्हणजे मनुष्याला काळजी लागलीच पाहिजे यावर स्त्रींची स्वारी म्हणाली काका तुम्ही आज इथे होता म्हणून बरे झाले आधी मला फारशी आबरू नाही पण जी काही थोडी आहे ती जाण्याचा प्रसंग येईल असे काय करू सांगा त्यावर काका म्हणाले महाराज आपली स्वारी अन्नदानाकरता फार प्रसिद्ध आहे आणि आज आपल्या कोठारगृहात तिखट मिठाशिवाय काहीच नाही तेव्हा उद्या शंभर जोडपी जेवायला घालायचा संकल्प संकल्प सोडला आणि आपणहून स्वयंपाकाचे सामान आणले नाही तर काय होईल ते पहा हे ऐकून श्री म्हणाले वा उत्तम उद्या शंभर जोडपी जेवायला घालायचा संकल्प सोडतो शिवाय सर्वांना बजावून ठेवतो मला विचारल्याशिवाय बाजारातून कोणीही सामान आणायचे नाही एवढे बोलून श्री म्हणाले काका आत्ताच्या आता सर्वांना जेवणाचे आमंत्रण करून या जेवणाची वेळ मात्र सांगू नका आज्ञा होताच काका आमंत्रण देण्यासाठी ताडका नोटले त्यावर माझ्या विनोदी श्रींची स्वारी म्हणाली वा शब्भास अशी चलाक माणसे पाहिजेत हे श्रींचे वाक्य आटपून जप करता करता मला हसू येऊ लागले नंतर पुढचा प्रसंग डोळ्यासमोर येऊ लागला काका महाशयांची स्वारी सर्वांना आमंत्रण करून आली आमंत्रित मंडळींना खूप आनंद झाला दुसऱ्या दिवशी स्त्रींची स्वारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रामासमोर भजनासाठी उभी राहिली सामान नसल्याने आज चूल थंड होती त्यामुळे सर्व मंडळी भजनासाठी हजर होती श्रींनी रामरायाला साष्टांग नमस्कार करून भजनास सुरुवात केली आम्ही काय कोणाचे खातोरे तो राम आम्हाला देतो रे हे श्री समर्थांचे पद निरूपणाला घेऊन श्रींनी दोन तास मंदिरात नुसता आनंद भरून टाकला भजन आटोपल्यावर सर्वजण स्वस्थ बसले दोन वाजेपर्यंत जेवणाचा काहीच पत्ता नाही आमंत्रित मंडळी प्रसादाच्या घंटेची वाट पाहत होती परंतु स्वयंपाकच तयार नाही तर घंटीची काय वार्ता हळूहळू मंडळींमध्ये कुजबुज सुरू झाली आणि एक बाई म्हणाली महाराज आमचे काही नाही परंतु मुलाला भूक लागली म्हणून रडतो आहे त्याचे काय करू प्रत्येकजण काही ना काही कारण सांगून श्रींच्याजवळ तक्रार करीत होते आणि प्रत्येकाचे श्री ऐकून घेत होते एक अतिशहाणीबाई म्हणाली इतके लोक भुके वाचून तळमळत आहेत हे रामाला पाहते कसे हे सर्व प्रकार श्रींची स्वारी पाहत होती परंतु काही बोलत नव्हते अगदी श्री भगवद्गीतेत कृष्णाने वर्णन केलेल्या के स्थितप्रज्ञाप्रमाणे शांत होते शेवटी एक सहा वर्षाचा मुलगा स्त्रींच्या कमरेला विळखा घालून रडत म्हणाला महाराज मला भूक लागली आहे खायला भात द्या तेव्हा दयासागर त्या मुलाला म्हणाले जा रामाला सांग की मला भात दे इतक्यात मंदिरासमोर एक भरलेली बैलगाडी येऊन थांबली आणि बैलगाडीतून एक मनुष्य खाली उतरला आणि स्त्रींची चौकशी करून स्त्रींच्या पुढे साष्टांग नमस्कार करून म्हणाला महाराज मी आपल्याला नवस केला होता की मला यावेळी जर मुलगा झाला तर मी रामाला दोनशे माणसांचा नैवेद्य करीन त्यानुसार मला मुलगा होऊन एक महिना झाला परंतु त्या मुलाच्या आनंदामध्ये नवस फेडण्याचे विसरून गेलो तेव्हा मला माझ्या बायकोने नवसाची आठवण करून दिली सकाळपासून तयारी करता करता वेळ लागून गेला म्हणून मला येथे यायला वेळ लागला भाजी वगैरे निवडून तयार आहे तरी कृपा करून आज नैवेद्य व्हावा ही आपल्या चरणी विनंती आहे हे ऐकल्याबरोबर श्री एकदम उठले आणि जानकी जीवन स्मरण जय जय राम म्हणून श्री रामरायाला साष्टांग नमस्कार घातला लगेच गाडीतून सामान काढले चूल पेठवले आणि नैवेद्य तयार करून रामाला नैवेद्य अर्पण केला नंतर सर्व मंडळींची जेवणे झाली सर्वांना विडा तांबूल दक्षिणा देऊन झाल्यावर सर्व मंडळींना एकत्र एक एकत्रित बोलून घेतले आणि श्री म्हणाले आपण थोडा धीर धरून राहावे परमात्मा आपल्याला मदत केल्याशिवाय राहत नाही आपण खऱ्या अर्थाने भगवंतावर थोडा भार घालून असावे तिथे लबाडी खपत नाही आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवतो एवढे बोलून स्वारी काकांना म्हणाली पाहिलेत ना तुम्ही काळजी लागण्यासाठी आपण केवढा मोठा प्रयोग केला परंतु माझ्या नशिबातच काळजी नाही तर तिचा नादच सोडणे बरे असे अनेक प्रसंग स्त्रींच्या चरित्रात आहेत ज्याला खरोखरच समाधान पाहिजे असेल त्याने माझ्या स्त्रींचे चरित्र जरूर वाचावे सिद्ध महापुरुष या संसाराच्या महासागरात राहूनही त्या सागरातल्या खऱ्या पाण्यापासून त्याचप्रमाणे भयंकर क्रूर जलचरांपासून सुरक्षित राहतात इकडे कुरप वडाच्या झाडाखाली बसून उत्तम जप झाल्यावर सायमसंध्या करण्यासाठी मी जवळच्या कृष्णेवर गेलो मी जवळच कृष्णेवर गेलो संध्या झाल्यावर कृष्णेच्या काठावर अर्धपद्मासन घालून बसलो आणि श्रीराम जयराम जय जयराम टाळ्या वाजून म्हणू लागलो पाचच मिनटांमध्ये त्या रामनामधुनीमध्ये माझी वृत्ती दंग झाली आणि मी डोलून डोलून मोठमोठ्याने म्हणू लागलो तर काय चमत्कार माझ्या आजूबाजूला दहा बारा चांगली सशक्त कुत्री जमून तीही माझ्याबरोबर डोलू लागली त्यांच्या चेहऱ्यावरचे सात्विक भाव अगदी दिस स्पष्ट दिसत होते ते, ते पाहून त्यांच्याप्रती मला खूप कौतुक वाटले थोड्याच वेळात त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले ते पाहून माझे अंतःकरण घैवरून आले मी तोंडाने तशीच धून चालू ठेवली मी उठून त्या प्राण्यांजवळ गेलो आणि त्यांचे डोळे पुसले माझ्या हृदयातील प्रेम त्यांनी जाणले आणि ते माझे पाय चाटू लागले त्या दिव्य कुत्र्यांच्याबद्दल मी विचार करू लागलो हे आत्मे कोण असावेत भगवंताचे नामस्मरण यांना किती आवडते आहे वगैरे प्रश्न माझ्या डोक्यात येऊ लागले एक गोष्ट मात्र लक्षात आली ही कुत्री इतर कुत्र्यांप्रमाणे नसून ते निश्चितच दिव्य आहेत आणि ही श्वान मंडळी थोड्या वेळातच अदृश्य झाली रात्री झोपताना उद्याच्या जप साधनेची योजना आखली ब्रह्ममुहूर्तावर उठून कृष्णेचे स्नान करून श्री टेंबेस्वामींच्या दिव्य गुहेत जाऊन जपाला बसायचे असे ठरले श्रींना साष्टांग नमस्कार करून पोते अंथरून झोपी गेलो त्या रात्री मला एक दिव्य स्वप्न पडले स्वप्नातच मी ब्रह्ममुहूर्तावर उठून कृष्णेचे स्नान करायला गेलो तर तेथे ती कालची श्वान मंडळी श्वान भजनी मंडळी दिसली त्यांना पाहून मला आनंद झाला मी त्यांना विचारले का हो आपण मंडळी कोण आहात त्याबरोबर ते त्यांनी एकदम तेजस्वी मानवी देह धारण केले त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज झळकत होते प्रत्यक्ष त्या देवताच होत्या त्यांनी माझ्याकडे पाहून स्मित हास्य केले आणि त्यातील एक देवता माझ्याशी बोलू लागली आम्ही मंडळी श्वा श्वान नसून आम्ही चार वेद आहोत आमची नावे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद असून आम्ही श्री दत्तगुरूंचे सेवक आहोत आणि बाकीची ही मंडळी आमचे अनुकरण करणारी आहेत वेद नारायणाच्या स्वाऱ्या प्रत्यक्ष आपल्यापुढे उभ्या आहेत हे पाहून मी त्यांना श्रींचेच सेवक आहेत असे समजून साष्टांग नमस्कार घातला या वेदांनी माझ्या परब्रह्मश्रींची खूप कीर्ती गायली आहे या वेदानी माझ्या प्राणनाथांना आवडणाऱ्या भगवंताच्या नामाचेच गायनास सुरुवात केली आहे वेदमंत्रांच्या आरंभी ओम हे परब्रह्माचे चिन्ह आहे माझ्या श्रींचेच एक वाक्य आहे ओंकार ओंकार जो म्हणतात तो मीच आहे म्हणजेच ओंकार आणि श्री ब्रह्म एकच आहेत अशा प्रकारे श्रींची आठवण मला होऊन घहीवरून आले आणि मला जाग आली यावेळी पहाटेचे तीन वाजले असावेत असा मी अंदाज बांधला आणि घड्याळात पाहिले तर खरोखरच अगदी बरोबर तीन वाजले होते लगेच मी तातडीने उठून श्रींना साष्टांग नमस्कार घातला अंतरून गुंडावून ठेवले आणि कमंडलू घेऊन कृष्णामाईकडे गेलो यथायोग्य ठिकाणी जाऊन प्रातरविधी उरकून आलो लिंबाच्या काडीने दंत धावन केले आणि स्नानासाठी कृष्णामाईच्या पात्रात उतरलो कृष्णाचे पाणी कोमट होते जोपर्यंत पाण्यात उभे राहून तोपर्यंत उबदार वाटायचे आणि पाण्याबाहेर आलो की थंड थंड वाटायचे त्यामुळे मी पुन्हा पुन्हा कृष्णामाईच्या कुशीत शिरायचो मातेच्या कुशीतून बाहेर येऊच वाटत नव्हते बालकाला आईची कुशी म्हणजे प्रत्यक्ष स्वर्गच असतो थंडीच्या दिवसात गोधडी सोडावी असे वाटत नाही परंतु इतर मंडळी कर्तव्याची जागृती देऊन गोधडीला सोडण्यासाठी प्रवृत्त करतात यावेळी अगदी तशीच माझी स्थिती झाली मी पुन्हा पुन्हा पाण्याच्या बाहेर येऊन पुन्हा कृष्णामातेच्या उबदार गोधडीत शिरत असे पोहता पोहता मुखाने श्रीराम जय राम जय जय राम असे अखंड चालूच होते पोहत असताना कानावर शब्दाले बाळ चल पुरे आता जपाला बसायचे आहे हे शब्द ऐकताच मी पाण्याबाहेर आलो स्त्रींचा आवाज ऐकून फार फार बरे वाटले अंग पुसून लगेच मी खोलीवर गेलो स्त्रींची तसबीर माळ आसन घेऊन लगेच माझे पाय त्या दिव्य गुहेकडे वळले आज आपल्याला महायोगी दत्तभक्त श्री टेंबेस्वामींच्या तपस्थलीमध्ये आसनेस बसाव्यास मिळणार म्हणून मला खूप आनंद वाटत होता निवास कक्षापासून जवळच असल्याने गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ यायला वेळ लागला नाही आत प्रवेश करता क्षणीच अत्यंत गोड मंजूळ आवाजात श्रीदत्त श्रीदत्त श्रीदत श्रीदत्त श्रीदत असा आवाज ऐकू येऊ लागला तो मधुर आवाज चित्ताला अत्यंत आनंद प्रदान करत होता त्या अंधाऱ्या गुहेत मी हळूहळू आत गेलो तशी ती गुहा जास्त मोठी नव्हती थोडेसे पुढे जाताच एक दिव्य दृश्य पाहण्यात आले तेथे प्रत्यक्षपणे कोणीतरी एक व्यक्ती बसलेली दिसली त्या दिव्य व्यक्तीभोवती एक प्रकारचे प्रकाश वलय दिसत होते आणि त्या वलयाच्या प्रकाशामुळे त्या योगाचा चेहरा स्पष्ट दिसला पाहतो तर काय ते योगी महाराज दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष दत्तस्वरूप वासुदेवानंद सरस्वती स्वामीच होते मला पाहताच त्याने डोळे उघडले आणि म्हणाले बाळ ये येथे साधनेच बैस आवाज माझ्या स्त्रींचाच होता मला थोडी शंका आली अरे येथे तर स्वामीजी बसलेले आहेत आणि आवाज तर स्त्रींचा येतो आहे तर हा काय प्रकार आहे म्हणून मी त्या स्वामींना निरखून पाहण्यासाठी स्वामी महाराजांच्या जवळ जाऊन त्यांचा चेहरा पाहिला तर काय तेथे ते माझ्या स्त्रींचा चेहरा दिसू लागला त्याबरोबर मी वाहनावर येऊन लगेच साष्टांग नमस्कार घातला तेव्हा माऊलीने माझ्याकडे पाहून स्मित गोड हास्य केले आणि म्हणाले बाळ तेरा दिवस या ठिकाणी नामसाधना करून पुन्हा आपण तपोवन नाशिकला पूर्व ठिकाणी प्रस्थान करू असे बोलून स्त्रींची स्वारी अदृश्य झाली स्त्रींच्या आज्ञेनुसार आमची स्वारी या गुहेत रोज येऊ लागली खरोखरच आपण जर अगदी मनापासून श्रींची आठवण केली तर ही स्वारी स्मर्तगामीप्रमाणे हजर होते स्मर्तुगामी म्हणजे आठवण करताच उपस्थित राहणे माझ्या स्त्रींची स्वारी आहे फक्त त्यांची आठवण करणारा पाहिजे सर्वच मंडळी आपापल्या परीने भगवंताचे नाव घेतात परंतु प्रल्हादासारख्या अत्यंत प्रेमाने नाम घेणारी मंडळी फारच कमी असतात माझ्या श्रींचा एक सुंदर प्रसंग आहे कोणी एका भक्ताने श्रींना एक हिंदी दोहा वाचून दाखवला तो दोहा असा राम राम सब कोई कहे ठग डाकू और चोर जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुछ और हा दोहा श्रींना ऐकून तो भक्त म्हणाला महाराज प्रल्हादाने जे नाव घेतले ते कोणते नाव त्यावर श्रींची सॉरी हसून म्हणाली अरे जे आपण सर्वजण भगवंताचे नाव घेतो तेच नाव प्रल्हादाने घेतले ते नाम कुछ और नसून हा प्रल्हाद और होता प्रल्हादाची भक्ती अति दिव्य होती प्रल्हादाची निष्ठा भक्ती ज्ञान वैराग्य सर्वच काही दिव्य होते म्हणूनच प्रल्हादाला भगवंताने आपल्या मांडीवर स्थान दिले भगवंत किंवा सद्गुरू हे कधीही पक्षपात करीत नसून आपणच पक्षपाती आहोत आपण त्या महान भक्तांप्रमाणे सद्गुरू भगवंतावर प्रेम करीत नाहीत त्याप्रमाणे आपली निष्ठाही नसते मग उगीचच आपण भगवंताला दूषणे का द्यावी पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम श्री महाराजांनी लिहिलेला अभंग क्रमांक पाच यमाची या, या हाती घडे या याती जीवाचा सांगाती कोणी नाही कोणी नाही तुझे रामाची ती आण श्रुतीचे वचन सांगत असे सांगितले तुझं होशीर मुक्त जानकीचा कांत हृदयीधरी धरी येले जणे राघवा कारणे फिटेल पारणे आयुष्याचे दीनदासमणे तुम्हा बोधियेले रामाशी आगळे काही नाही श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।